फ्रेंड्स, मी आता एक केस स्टडी सांगतोय. ती अशी आहे की एक फॅमिली माझ्याकडे आलेली आणि त्याच्यासाठी जे प्लॅनिंग दिलेलं आहे ते मी सांगतोय. ही फॅमिली, एक यंग मुलगा आहे जो 33 एजचा आहे. मिस बायको जी आहे ती 32 एजची आहे. मुलगा आहे तो आहे 4 इयर्स. आणि ह्या मुलाचे आई वडील आहेत ज्यांचे एज साधारणपणे 56 आणि 56 ह्याच एज ग्रुपमध्ये आहे. तर यांना एक प्लॅनिंग दिलेलं आहे. साधारण 2 लाख 2 लाख 10 हजारापर्यंत पूर्ण वर्षाचं सेव्हिंग करायचं त्यांचं बजेट होतं. तर यांना प्लॅनिंग दिलं. ह्या फॅमिलीमध्ये ह्या मेन जो मुलगा आहे ही इज अ वर्किंग इन आय टी सेक्टर आणि ही इज अर्निंग क्वाईट गुड, अराउंड 1 लाख रुपये महिना, म्हणजे 12 लाख रुपयाची सॅलरी साधारणपणे ॲन्युअली येते. तर या दृष्टिकोनातून जर आपण पाहिलं तर ह्यांना प्लॅनिंग, बेस्ट प्लॅनिंग देण्यासाठी यांचं रिक्वायरमेंट्स होते की एक मुलाच्या एज्युकेशनसाठी पाहिजे होतं आणि ह्यांना पाहिजे होतं की आपल्या रिटायरमेंटसाठी काहीतरी प्रोव्हिजन झाली पाहिजे. तर ह्यांना असा प्लॅन दिला आहे की फर्स्ट ऑफ ऑल दर महिना जर तुम्ही पाहिलं तर 2 लाख 10 हजार डिवायडेड बाय आपण 12 महिने जर काढलं तर अराउंड आपण बघितलं तर 15 हजार नाही, साधारण 16-17 हजार रुपयापर्यंत महिना येणार आहे. आता यामध्ये त्यांना मिळाले ते पहिली गोष्ट, इन केस एनिथिंग हॅपन्स टू दिस पर्सन फॅमिली विल गेट 1 करोड रुपीज मिनिमम. 1 करोड 1 कोटीची अमाऊंट त्यांना मिळेल ॲज अ इन्शुरन्स कवर म्हणून. दुसरा ऑप्शन जर बघितला, बिकॉज इन्कम प्रोटेक्ट करणं जरुरी आहे, दुसरा ऑप्शन जो आहे तो आई वडिलांना जर समजा काही मेडिकल खर्च आला, बिकॉज ऑलरेडी सेव्हिंग्स त्यांचा EMI वगैरे काही चालू आहे, तर सेव्हिंग्सना जास्ती वाव नसताना कारणाने आपण त्यांच्या आई वडिलांना मेडिकली कवर करणं जरुरी आहे. म्हणून मेडिकल कवर म्हणून काही कवर काही झालं या आई वडिलांना मेडिकेशनच्या दृष्टीने तर 10 लाख रुपयापर्यंत त्यांना पूर्ण हॉस्पिटलायझेशन फ्री ऑफ कॉस्ट होऊन जाईल. दुसरं, मेडिकल ह्या फॅमिलीजला पण होऊ शकतं, नवरा बायको आणि मुलाला. तर ह्या नवरा बायको आणि मुलाला पण काही झालं तर पहिल्या वर्षीपर्यंत कवर जो आहे तो 10 लाखाचा दिला. समजा जर ह्या 2 वर्षामध्ये या दोघांनी, आई वडील आणि मुलांनी, समजा काही मेडिकेशनचा काही खर्च आला नाही तर ह्यांचं कवर 22 लाखापर्यंत पोहोचतं. म्हणजे आई वडील कवर राहतील 22 लाखापर्यंत, 22 लॅक्सचं कवर मिळू शकतं. आणि मुलगा आणि त्याच्या फॅमिलीसाठी सुद्धा जर पाहिलं तर 22 लाखाचं कवर मिळेल. तिसरी गोष्ट जी मुद्द्याने येते ती, नॉर्मल लोक प्लॅनिंग करताना आपण मुलगा आहे त्यांचं एज्युकेशन प्लॅनिंग करतात आणि त्याच्यानंतर रिटायरमेंट प्लॅनिंग करतात. मी नॉर्मली ॲडवाईस करतो की तुम्ही रिव्हर्स प्लॅनिंग करा, फ्रॉम रिटायरमेंट ऑनवर्ड्स तुम्ही प्लॅनिंग करा. म्हणून मी रिटायरमेंटसाठी पहिलं प्रोव्हिजन केलं ते असं की रिटायरमेंटमध्ये साधारणपणे ह्या व्यक्तीला 85 लॅक्स रुपीज मिळतील. 85 लॅक्स गॅरंटेड मिळू शकते. त्यामध्ये जर बघितलं तर इन्शुरन्स कवर पण आहे थोडंसं, साधारण 10 ते 20 लाख रुपयेपर्यंत इन्शुरन्स कवर आहे. पण मी ते काउंट करत नाही, ते फ्री ऑफ कॉस्ट. 1 करोड ऑलरेडी इन्शुरन्स मिळालेलं आहे. पण हे जर म्हटलं तर आणखीन 1-20 लाखाचं कवर मिळू शकतं. त्याच्यानंतरची गोष्ट जी आहे ती मुलासाठी, जे म्हणजे मुलाच्या एज्युकेशनला बरोबर, आज तो 4 वर्षाचा आहे आणि 4 वर्षानंतर जर बघितलं तर बरोबर 20व्या वर्षी, मुलाच्या 20व्या वर्षी, म्हणजे 16 वर्षांनी आजपासून जर बघितलं तर त्याला साधारणपणे 22 लाख रुपये मिळतील. सो विच इज अ क्वाईट गुड अमाऊंट आजच्या तारखेला स्टार्ट करायला, कारण त्यांचं बजेट पण छोटं आहे. म्हणून आपण ह्या छोट्या बजेटमध्ये, म्हणजे आपण हे 2 लाख इज नॉट व्हेरी स्मॉल, पण कम्पॅरेटिव्ह टू त्यांचे डिमांड्स म्हणा, आणखीन थोडंसं त्यांना सेव्हिंग वाढवणं पाहिजे. उदाहरणार्थ शॉर्टकमिंग्स जर बघितले किंवा चॅलेंजेस जर बघितले तर मुलगा 4 वर्षाचा आहे, आपल्याकडे फक्त 16 ओव्हर्सची मॅच खेळायची टायमिंग आहे. म्हणजे काय की 16 वर्षच फक्त सेव्हिंगसाठी आहे. पण हेच तुम्ही जर बघितलं तर त्याच्या मुलाच्या रिटायरमेंटसाठी, मुलाच्या इन द सेन्स आई वडिलांचे जे आहेत
त्यांच्या रिटायरमेंट, जो आय टी मध्ये काम करणार आहे, रिटायरमेंटमध्ये आपण जर बघितलं तर आज 33 इयर्स आहे, 25 वर्षांनी जर पाहिलं तर ही विल बी नियरली अबाउट 58. तर 58-60 आसपास, त्या आसपास जर बघितलं तर ही विल गेट 85 लॅक्स. पण 25 वर्ष सलग सेव्हिंग नाही करायचं आहे, त्यांना जे सेव्हिंग करायचं आहे ते फक्त 15 वर्ष सेव्हिंग करायचं आहे. सो फॉर 15 इयर्स ओनली सेव्हिंग. मी एवढ्यासाठी शॉर्ट टर्म म्हणजे आपण सेव्हिंगचं घेतलं, कारण ही इज इन आय टी सेक्टर. आजच्या तारखेला जॉब सिनेरिओ इज नॉट सो गुड. जॉब जाऊ शकतो, वी कॅन सी, वी कॅन लीव द जॉब आणि फॉर बेटर प्रॉस्पेक्ट्स असं पण होऊ शकतं. सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट, आपण हे बघितलेलं आहे आणि अशा तऱ्हेनं हा प्लॅन वर्कआउट होतो. सो ऑल द बेस्ट. ह्याच्यासाठी बेसिकली मेडिकल फक्त करायला लागेल. दिस पर्सन स्टेज इन पुणे आणि ही इज गोईंग टू कम टुमॉरो, यू कॅन सी. आणि आपण हा प्लॅन आता रेकॉर्ड केलेला आहे, म्हणजे असाच प्लॅन आपण आणखीन कोणाला जर देऊ इच्छितो किंवा आपण देऊ शकतो तर दिस विल बी अ केस स्टडी टू लर्न. ऑल द बेस्ट. थँक्यू.